नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मुंबई ठाण्यासह राज्यभर रेड अलर्ट, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा. आजही राज्यात असाच मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाला आहे, त्यामुळे देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभर मुंबई पुण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही राज्यात असाच मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर उत्तर कोकणासह मुंबई आणि ठाण्यासह रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या अति मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. आज तारीख 15 ऑक्टोबरला रेड अलर्टसह अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. मुंबईमध्ये सतत पाऊस सुरू असल्याने दादर हिंदमाता परिसरात ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे. वसई इरा नारसोपऱ्यात रात्रभर रिमझिम सुरू आहे. आभाळ पूर्णपणे भरलेले असून दिवसभरात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. साऊथ मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर, सातारा, सांगली पावसाचा जोर कायम आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दक्षिण कोकणामध्ये असेल रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून वर्तवण्यात आले आहे, यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असेल. तर उत्तर कोकणामध्ये ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे रत्नागिरीमध्ये रात्रीपासूनच पावसाचा कोसळधारा पाहायला मिळाला. किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. सध्या किनारपट्टी भागात वेगवान वारे वाहत आहे. किनारी भागात 35 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात कोसळधारा. हवामान विभागाकडून दिलेल्या इशाऱ्यानुसार 13 ऑक्टोबरपासून ते 17 ऑक्टोबरपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात किनारपट्टीलगत सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या चक्रीवादळ विभागाने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी तेलंगणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नाटक, रायलसीमा, दक्षिण कोकण आणि गोवामध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दुर्गम भागातही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, दक्षिण कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात दुर्गम भागातही जोरदार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर आंध्र प्रदेश, दक्षिण ओडिशा आणि विदर्भातील दुर्गम भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मच्छीमारांना अलर्ट जारी केला आहे. पुढील 24 तासात दिनांक 17 ऑक्टोबर 2020 रोजीपर्यंत किनारपट्टीवर 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या असलेल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाऊ न देणे असा इशारा देखील देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.